हेलो माय डियर स्टूडेंट्स, आई एम लानी सर। आई वेलकम यू टू माय चैनल। टुडे वी आर गोइंग टू लर्न अ ब्यूटीफुल लेसन दैट इज बी स्मार्ट। बिफोर वॉचिंग दिस वीडियो आई रिक्वेस्ट यू टू सब्सक्राइब माय चैनल। बी स्मार्ट, the lesson Be Smart is about successful. This lesson tells how to achieve great success. या पाठामध्ये नेमकं काय सांगितलं? हा पाठ सक्सेस विषय आहे आणि हा पाठ आपल्याला काय माहिती देतो की जीवनामधलं आपलं जे ध्येय आहे, यश आहे, ते कसं साध्य करायचं। The writer says that champions aren't made in gyms. They have important things such as dream, vision, and desire. आता लेखक म्हणतात की हे जे विजेते आहेत ते कुठं काही एखाद्या व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत। ते कशामुळे बनतात? त्यांच्याकडे असणाऱ्या इच्छेनं, त्यांच्याकडे असणाऱ्या दूरदृष्टीनं, त्यांच्याकडे जे स्वप्न आहे त्याच्यामुळे ते घडत असतात, बनत असतात। दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल। अकॉर्डिंग टू द राइटर, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल। तर त्यांच्याकडं कौशल असायला हवं, त्यांच्याकडं इच्छा असायला हवी। तर लेखक म्हणतात की इच्छा कौशल्यापेक्षा अधिक प्रबळ असले पाहिजे। वी ऑल हॅव नॅचरल टॅलंट्स। आपल्याकडं सर्वांकडं उपजत कौशल्य आहे, बुद्धी चातुर्य आहे, आणि विथ द हेल्प ऑफ नॅचरल टॅलंट्स We should fix our goal. आणि आपल्याकडे जे उपजत कौशल्य आहे आणि त्याच्या जोरावरच आपण आपलं ध्येय निश्चित करायला हवं। At first we know our ability, then we should fix our goal. सुरुवातीला आपण आपली क्षमता ओळखायची आणि क्षमता ओळखूनच ध्येय निश्चित करायचं। दुसरी गोष्ट महत्वाची, we can act, वी कॅन रिस्पॉन्ड। आणि आपण फक्त ध्येय निश्चित करून उपयोग नाही, कृती करावं लागल, प्रतिसाद द्यावा लागल। विदाउट ॲक्शन वी कांट बी सक्सेसफुल। आणि कृतीशिवाय आपण आपलं यश संपादन करू शकत नाही। सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल थिंग्स। आता हे जे ध्येय निश्चित करणं याचे दोन पैलू होतं, वन सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड सेटिंग स्टोन्स टू इनलाइटन द पाथ। आता दोन पैलू कोणकोणते? कल्पकता जी आहे त्याची जाणीव आणि कठोर परिश्रमाची तयारी, ह्या दोन पैलूवरच आपल्याला आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो। Fear of failure may be avoided in the absence of easy goals. पुढे लेखक म्हणतात की आपल्याकडं ध्येय नसेल तर अपयशाची भीती आपल्याला टाळता येते। स्मार्ट एक्सपर्ट सजेस्ट 5-step approach ऑफ स्मार्टिंग। आता त्याच्या तज्ज्ञानं 5 पायऱ्या सांगितल्या, त्याला म्हणायचं स्मार्ट गोल्स। आणि या पायऱ्याच्या आधारे पद्धतीनं वी कॅन अचीव अवर गोल, आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो। आता स्मार्ट, स्मार्ट मध्ये किती अक्षर आहेत? 5। स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचीवेबल, रिलॅस्टिक, अँड लास्ट टाइम बाउंड।
ह्या पाच पायऱ्या आहेत आणि या पाच पायऱ्यांच्या आधारात आपल्याला आपल्या देहाकडे वाटचाल करता येते. फर्स्ट स्पेसिफिक, वी शुड फिक्स आवर गोल, वी शुड गॅदर ऑल इन्फॉर्मेशन. आता स्पेसिफिक मध्ये आपण काय करायला हवं, तर ध्येय निश्चित करायचं, नंतर सगळी माहिती मिळवायची. म्हणजे स्पेसिफिक म्हणजे निश्चित किंवा विशिष्ट, आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आपण ध्येय साध्य करू शकतो, कोणत्या क्षेत्रामध्ये वाव आहे ते क्षेत्र निवडायचं. फॉर एक्झाम्पल, इट इज अ बिल्डिंग हाऊस, आपल्याला समजा घर बांधायचे असेल तर घराला लागणारी क्षमता आणि वेळेची मर्यादा याचा आपल्याला अंदाज बांधता आला पाहिजे. सेकंड, मेजरबल, मापक म्हणजे मोजण्यायोग्य. आता याच्यामध्ये आपलं जे ध्येय आहे त्याचं आपल्याला मानांकन करता यायला हवं. आता मेजरबलमध्ये उदाहरण दिलेलं आहे, ऑइल प्लेइंग फुटबॉल, वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअर डिफाईन्ड. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला ध्येय निश्चित केलं, नंतर आपण कोणत्या ठिकाणी आहोत आणि कोणत्या ठिकाणी जायचंय हे आपल्याला समजलं पाहिजे, याची आपल्याला जाण असायला पाहिजे. म्हणून उदाहरण दिलं की फुटबॉल खेळत असताना एखाद्या खेळाडूचं ठिकाण, एखाद्या खेळाडूचं स्थान आपल्याला निश्चित करता आलं पाहिजे. थर्ड, अचीवेबल, साध्य करण्यायोग्य, आवर गोल मस्ट बी अचीवेबल, म्हणजे जे ध्येय साध्य करता येण्यासारखं आहे आणि असंच ध्येय काय करायचं तर निश्चित करायचं. इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, आपल्या ज्या आवयकात ध्येय आहे, आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याकडे जे काही कौशल्य आहे त्याप्रमाणेच ध्येय साध्य करायचं. वी कांट बिकम अ प्रेसिडेंट ऑर प्राईम मिनिस्टर इन स्टुडंट एज. आता विद्यार्थी अवस्थेमध्ये आपण अध्यक्ष किंवा पंतप्रधान बनवू शकत नाही. वी कॅन होप इन फ्युचर, तशी आपण भविष्यकाळामध्ये आशा करू शकतो. फॉर रिअलिस्टिक, आवर गोल मस्ट बी रिअलिस्टिक, आपलं जे ध्येय आहे ते वास्तववादी असायला हवं, काहीतरी कल्पना करून ध्येय ठरवायचं नाही, ध्येय वास्तववादी असायला हवं. त्याच्यावर लेखकाने इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, इफ यू वॉन्ट टू बिकम एक्सपर्ट पर्सन इन बिल्डिंग, जर तुम्हाला समजा बांधकाम क्षेत्रामध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचे, निपुण व्हायचे, पारंगत व्हायचे, यू कांट बिकम द एक्सपर्ट इन अ फ्यू डेज, आणि थोड्या दिवसामध्ये तुम्ही तसं कौशल्य मिळू शकत नाही. म्हणजे एखादं कौशल्य मिळवण्यासाठी म्हणजे लवकर कौशल्य तुम्ही मिळू शकत नाही. लवकर जर कौशल्य मिळवलं तर तुम्हाला तुमचं ध्येय अचीव होणार नाही. लास्ट, टाइम बाउंड, वेळ मर्यादा, वी शुड वर्क इन टाइम, आपण आपलं काम वेळेत करायला हवं. मी तर एक्झाम्पल दिलंय, वेळेचे बंधन असेल तर कुठलंही काम पूर्ण होईल. टू रेड्यूस आवर वेट, वी नो हाऊ टू गो अबाउट इट, समजा आपल्याला वजन कमी करायचंय तर आपल्याला माहिती ते कसं करायचं. इट मे बी एक्झरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स, मग आपल्याला माहिती वजन कसं कमी करायचं, मग आहार असेल, व्यायाम असेल आणि तणावमुक्त विचार असेल. आता मग ह्याच्यामध्ये सातत्य असायला पाहिजे. आपण एक महिना एक्झरसाइज करतो, दुसऱ्या महिन्यात करत नाही, म्हणून सातत्य महत्वाचं, वेळेचं बंधन महत्वाचं आहे. आणि या पाच, त्याला स्मार्ट गोल्स म्हणायचं, स्मार्ट ध्येय, आणि या पाच पायरीच्या आधारे वी कॅन अचीव आवर गोल, आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो. पुढे लेखक काय म्हणतात की विजन्स, ड्रीम्स, इंटेन्शन्स आर व्हॅल्युएबल. आता फक्त ध्येय निश्चित करून चालणार नाही, स्वप्न
इच्छा, हेतु, दूर गोष्टी ह्या पण गोष्टी महत्वाच्या. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इन्करेज अस, ते आपल्याला काय करतात, आपल्या कल्पना जागृत करतात, आपल्याला प्रोत्साहन देतात. राइटर सेज दॅट सक्सेस इज वॉक इन द डार्क. यश म्हणजे अंधारामध्ये केलेले वाटचाल. लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट. जीवन आपलं एखाद्या तुतारी सारखं आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. तुतारीमध्ये आपण जर तुतारी आपण जर वाजवलीच नाही तर ती वाजणार नाही, त्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार. तसं हे आपलं जसं जीवन आहे, जीवनामध्ये आपण जर कष्ट नाही केलं, प्रयत्न नाही केलं, तर आपल्याला आपलं ध्येय साध्य करता येणार नाही. म्हणून शेवटी लेखक म्हणतात की यू शुड हॅव स्ट्रॉंग डिझायर. सगळ्यात तुमच्याकडे महत्त्वाचं तीव्र इच्छा. यू शुड हॅव पर्सिस्टंट, तुमच्याकडं चिकाटे असायला हवी. यू शुड हॅव पेशंट, तुमच्याकडं संयम असायला हवा. यू मस्ट वर्क हार्ड, तुम्ही कठोर परिश्रम करायला हवा. यू शुड हॅव कॉन्फिडन्स, तुमच्याकडं आत्मविश्वास असायला हवा. यू शुड हॅव ॲम्बिशन, तुमच्याकडं महत्वाकांक्षा असायला हवी. आणि सगळं जर गुण असेल तरच आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो. तर खास तुमच्यासाठी आहे का पाठाचा विषय सोडून द्या. हाऊ इज ॲक्शन, आता कृती कशी असते. आता समजा तुम्ही दहावीलात, तुम्ही ठरवलं नाही मी 10 वेळा 95 टक्के मार्क घेणार, ठरवून चालन का दररोज निघ म्हणून मी 95 टक्के मार्क घेणार, मी 95 टक्के मार्क घेणार. तुम्हाला काय करावं लागल, तुम्हाला दररोज शाळेत जावं लागल, क्लासला जावं लागल, शिकवत असताना लक्ष द्यावं लागल, घरी आल्यानंतर तुम्हाला अभ्यास करावा लागल, परीक्षा द्याव्या लागत्या, चुका दुरुस्त करावं लागते, सरांना तुम्हाला अडचणी विचारावं लागते. यालाच काय म्हणायचं, कृती. यू मस्ट ऍक्ट, तुम्ही कृती केली पाहिजे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा पाठ घरी व्यवस्थित वाचा, आत्मसात करा. लेट्स मीट अगेन.